नमस्कार, रुपालीज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आजची आपली रेसिपी आहे, आज आपण अख्खा मसूर बनवणार आहोत अगदी घरगुती पद्धतीने, सहज आणि पटकन होणारी ही अख्खा मसूर भाजी। त्यासाठी मी 250 ग्रॅम मसूर एक रात्र भिजवून घेतलेला आहे। आता आपण हा कुकरमध्ये मीठ घालून उकडून घ्यायचं आहे। आपण ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेणार आहोत। मीठ घालायचं आहे थोडंसं। अशा प्रकारे आपला हा मसूर उकडून तयार झालेला आहे। हा आपण शिजवून घेतलेला आहे मसूर, भिजत घातलेला। कढई गरम करायला ठेवलेली आहे, त्यामध्ये मोठे 3 चमचे आपण तेल घालून घ्यायचं आहे। माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। तेल तुम्ही कमी जास्त करू शकता। आपण अख्खा मसूर बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला तेलही थोडंसं जास्तच पाहिजे। त्याचप्रमाणे 1 छोटा चमचा जिरं घातलेलं आहे, तमालपत्र घातलेलं आहे, आणि 8 ते 10 लसूण पाकळ्या मी ह्या क्रश करून घेतलेल्या आहेत, थोड्याशा ठेचून घेतलेल्या आहेत। आपण हा लसूण छान असा गोल्डन ब्राउन करणार आहोत। हे तेल मी ह्याच्यासाठी काढले कारण मी बाजूला थोडासा बॉईल केलेला उकडलेला मसूर ठेवलेला आहे आणि तो मला फक्त मिठाचा बनवायचा आहे, त्यामुळे मी हे लसूणच्या फोडणीचं तेल बाजूच्या मसूरमध्ये थोडंसं घालून घेतलेलं आहे। त्याचे मला मिठाची भाजी करायची होती। त्याचबरोबर मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत, 3 बारीक चिरून। आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता अशाप्रमाणे मी हा कांदा छान असा परतून घेतलेला आहे। त्याचबरोबर थोडंसं मीठ घालायचं आहे। आपण मसूर उकडताना थोडंसं मीठ घातलेलं होतं। त्याचबरोबर 1/2 चमचा हळद घातलेली आहे। लाल तिखट घालायचं आहे चवीप्रमाणे। त्याचबरोबर धणे पावडर, त्याचबरोबर काळा मसाला घातलेला आहे 1/2 चमचा, आणि 2 चमचे लाल तिखट घातलेलं आहे। तिखट आणि मीठ नेहमी तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे घालायचं आहे। आपल्याला ही सगळे मसाले छान असे 1/2 मिनटं परतून घ्यायचे आहेत। त्याचबरोबर 1 चमचा गरम मसाला घातलेला आहे। तुम्ही खडे मसाले वापरले तरीही चालतील। खूप अशी ही आपली अख्खा मसूरची छान भाजी होते। आता आपण हे मसाले 1/2 मिनटं छान असे परतून घ्यायचे आहेत। गॅस मीडियमच ठेवायचा आहे। त्याचबरोबर 3 टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे, ती आता आपण छान अशी परतून घ्यायची आहे। आपण ही टोमॅटोची प्युरी, मसाले आणि कांदा छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। त्याचबरोबर 1/2 चमचा उकडलेला मसूर आपण त्या ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचा आहे आणि तो पण छान असा आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे हा आपला मसाला बनून तयार झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। एक 7 ते 8 मिनटं लागतात आपल्याला ही ग्रेव्ही सगळी परतून घेण्यासाठी। तुम्ही बघू शकता आपल्या ह्या ग्रेव्हीला किती छान असं तेल सुटलेलं आहे। त्यामध्ये हा आपण उकडलेला मसूर घालून घ्यायचा आहे। तुम्ही कुकरला नाही उकडला
बाजूला पातेल्यामध्ये उकडून घेतला तरीही चालेल, पण मला थोडासा जास्त आवडतो उकडलेला, त्यामुळे मी हा कुकरला उकडून घेतलेला आहे. त्याचबरोबर थोडंसं पाणी घालणार आहे मी आणखीन, जास्त घट्ट वाटतो आहे त्यामुळे. आणि कारण आपली ही मसूरची भाजी थंड झाल्याच्या नंतर थोडी घट्ट होते, मसूर हा थोडासा चिकटपणा येतो भाजीला थंड झाल्याच्या नंतर, म्हणून मी थोडीशी ही पातळच बनवणार आहे, जेणेकरून आपली भाजी थंड झाली की मग ती घट्ट होते. तुम्ही बघू शकता 7 मिनटं झाल्याच्या नंतर आपल्या भाजीला छान अशी उकळी आलेली आहे. त्याचबरोबर वरून मी कोथिंबीर घातलेली आहे. आता आपली भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. अशा प्रकारे आपला हा अख्खा मसूर बनून तयार झालेला आहे. माझी रेसिपी पहिल्यांदाच बघत असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तुम्ही बघू शकता किती छान अशी ही आपली अख्खा मसूर भाजी बनून तयार झालेली आहे.